हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल विदर्भ ब्लॉगरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आहे सरोज. तर आज आहे संडे आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं स्किन केअर. तर स्किन केअरमध्ये मी आज करणार आहे बनाना फेशियल. तर कसा करते मी बनाना फेशियल तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला पाहू. मी बनाना आता याला शिजवून देणार आहे, छोटे छोटे पीस काढून देणार आहे मी असं. तर हाफ बनाना मी घेणार आहे आणि आता याला चम्मचने मॅश करून घ्यायचं आहे. तर बघा, याला असं मॅश करून घेणार आहे मी पूर्ण. तुम्ही मिक्सरला सुद्धा काढू शकता. तर याला मी चम्मचने पूर्ण मॅश करून घेते आहे. आता हे बघा, अशा प्रकारे पूर्ण मॅश करून घेतलेलं आहे आणि याच्यातलं आता थोडंसं मी याच्यात काढून घेते आहे. याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे कॉफी. तर मी कॉफी घालते आहे एक चम्मच. तर मग याच्यात कॉफी घातली आहे, त्याला मिक्स करून घ्यायचं. तर आता ह्यामध्ये घालणार आहे एक चम्मच साखर, त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा तयार झाला आपला स्क्रब, बघा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि साखरमध्ये नॅचरल स्क्रबिंग असते तर चेहऱ्याला ते ग्लो करण्यास चांगली मदत करते. तरी बघा, व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. आता तयार झालेला आपला स्क्रब. तर आता हे बघा, मी फेस वॉश केलेला आहे आणि टॉवेलने त्याला थोडंसं डॅबडॅब करून असं पुसून घ्यायचं आहे. आणि आता अप्लाय करणार आहे मी स्क्रब. व्यवस्थित तुम्ही फेसवॉशऐवजी कच्चं जे दूध असते त्याचासुद्धा यूज करू शकता. तर हे बघा, मी फेस वॉश करून घेतलेलं आहे आणि आता मी अप्लाय करणार आहे स्क्रब. आपला स्क्रब आहे ते आता याला मी आपल्या फेसवर अप्लाय करून घेणार आहे. खूप रफ करायचं नाही आहे, नाहीतर स्किन डॅमेज होण्याची भीती असते. तर एकदम हलक्या हाताने स्क्रबिंग करायची आहे. आणि याच्यात साखर असते तर साखर आपल्या स्किनला स्क्रबिंग छान करतं आणि ते नॅचरल स्क्रबचं काम करतं. याच्यात आहे कॉफी, पुन्हा कॉफी जी आपली स्किनवर टॅनिंग वगैरे असते तीसुद्धा दूर करते. तर हे बघा, आणि बनानामध्ये एक नॅचरल ग्लो असतं आपल्या स्किनला, ते एक नॅचरल ग्लो देतं. तर अशा प्रकारे थोडंसं स्क्रब करून घ्यायचं आहे स्किनला. हे बघा, अशा प्रकारे सलकून मोशनमध्ये असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर बनानामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन बीसुद्धा असतं, तर हे आपल्या स्किनसाठी खूप छान असतं. आणि बनाना म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये असतं, तर बनाना केव्हाही अवेलेबल असतं, आपल्याला केव्हाही मिळू शकतो मार्केटमध्ये. आणि आठवड्यातून एकदा तर स्वतःला द्यायलाच पाहिजे, स्वतःच्या स्किन केअरकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. तर आता हे माझं स्क्रब करून झालेलं आहे आणि आता मी फेसवॉश करून घेते. तर बघा, आता मी फेसवॉश करून आलेली आहे आणि बघा, तुम्ही बघू शकता आता चेहऱ्यावर थोडंसं तुम्हाला वेगळाच इफेक्ट दिसत असेल. तर आता याला थोडंसं असं डॅबडॅब करून पुसून घ्यायचं आहे. बघा, चेहऱ्याला स्क्रबिंग केल्यावर ते जे स्किन आपली एक वेगळी हायड्रेट होते आणि छान दिसते, बघा ग्लोईंग. तर आता आपल्याला बनवायचं आहे फेस पॅक. तर आता फेस पॅक आपण बनवून घेऊ. तर फेस पॅक बनवून घेऊ, त्यासाठी हा मॅश केलेला बनाना मगाशीच होता तो घेतलेला आहे मी. आणि त्यामध्ये आता घालणार आहे मी एक चम्मच हनी. तर याला मिक्स करून घेऊ. आणि आता याच्यामध्ये घालणार आहे लेमन ज्यूस एक चम्मच. तरी बघा,
एक चमच लेमन ज्यूस घालणार आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये घातलेलं आहे एक चमच दही. याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला पॅक आहे रेडी. तर आता जो पॅक आहे तो मी अप्लाय करणार आहे आणि यामध्ये मी काय टाकलेलं आहे तर एक चमच हनी घातलेला आहे, एक चमच दही, लेमन ज्यूस घातलेला आहे यामध्ये. तर हे बघा, आता याला अप्लाय करून घेणार आहे मी अशा प्रकारे. त्याला क्रीमसारखं 5 मिनटं आपल्याला मसाज करायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. असं मानेला वगैरे सुद्धा लावून घ्यायचं आहे. आणि हनी हे नॅचरल मॉइश्चरायझरचं काम करते, तर आपल्या स्किनला आतमधून हायड्रेट करते आणि छान मॉइश्चर पण करते स्किनला. आणि लेमन ज्यूसमध्ये ॲसिडचं असते तर स्किन आपली त्याच्याने सुद्धा छान ग्लोईंग होते. तर हे बघा, टॅनिंग वगैरे सगळे जे ब्लॅक स्पॉट्स वगैरे असतात ती दूर होतात. सो 5 मिनटं याच्याने मसाज करायची. तुम्ही ब्रशच्या मदतीने पण लावू शकता, पण जे हाताने इफेक्ट येतो तो चांगला असतो. तर हे बघा, मी हाताने छान लावून घेते आहे व्यवस्थित आणि हाताने मसाजसुद्धा छान होते. तर हे बघा, हे सगळं म्हणजे आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं, त्यामुळे आतून स्किन जी आहे ती व्यवस्थित क्लीन होते. स्किन आपल्या स्किनचा कलर कोणताही असो, तर स्किन आतमधून क्लीन होणं जास्त महत्त्वाचं आहे. तर हे बघा, क्लीन करून घेते आहे मी. आता 5 मिनटं मी मसाज केलेली आहे आणि आता हे थोड्या वेळ असंच आपल्याला ड्राय होऊ द्यायचं आहे. तर अगदी 5 ते 10 मिनटात हे ड्राय होतं, तर तोपर्यंत आता मी ह्याला ड्राय झाल्यावर. तर हा पॅक बघा माझा ड्राय झालेला आहे. तर आता याला वॉश करते मी आणि मग तुम्हाला भेटते. तर आता बघा, फेस वॉश केलेला आहे मी आणि याला असं थोडं गॅप गॅप करून पुसून घ्यायचं. बघा असं पुसून घ्या आणि तुम्हाला चेहऱ्यावर दिसत असेल. हे बघा, थोडासा चेहरा नॅचरल ग्लो आलेला आहे आणि चेहऱ्यावर इफेक्ट दिसून येतो. बघा, थोडीशी ग्लोई आणि जी टॅनिंग असते ती थोडीशी दूर झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून कळवा की कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.